साठ वर्षापासून वय 60 वर्ष आहे मी जवळजवळ वयाच्या 16व्या वर्षापासून शेती करतो परंतु अशी परिस्थिती 41 ते 42 दिवसात मी कधी पाहिली नाही। यूट्यूबवर मी सरांना जॉईन झालो त्यानंतर मी सरांचे व्हिडिओ पाहिलेत मी डायरेक्टली सरांवर भरोसा ठेवला की एवढा माणूस हा जर निस्वार्थीपणानं सेवा करत आहे तर यात काहीतरी असल म्हणून ह्या तंत्रानुसार मी शेती करायला सुरुवात केली। मी आतापर्यंत अशा फळफांद्या आणि ब्रँचेस कधी पाहिल्या नाही। त्याबरोबर माझी तूर आहे आणि मूग आहे तेही मी तुम्हाला दाखवतो। सरांच्या तंत्रानुसार मी 1 फुटावर जवळजवळ 1.5 फुटावर याची विरळणी केली आहे आणि मुगाबरोबर याला चॅलेंजरचा फवारा झालाय, चॅलेंजर, हुमिक जेल आणि रोको। त्याच्यानंतर आजपर्यंत मी तुरीला एवढ्या ब्रँचेस कधी पाहिल्या नाहीत। ब्रँचेस आहेत, प्रत्येक झाडाला ब्रँचेस आहेत, कोणतंही झाड घ्या तुम्ही आणि उंची ही चांगली आहे आणि मररोग आला नाही। कारण मी माझं शेत काही भागात खोलगट भाग आहे तिथून पाणी वाहते, दरवर्षी मला तो झाड तुरीचे वाढल्यामुळं मला दरवर्षी तिथं चणा पेरावा लागतो। परंतु एवढे 3-4 पाणी झाले वाहून गेले पण अजूनपर्यंत त्या एरियामधलं झाड अजून तुरीचं वाढलं नाही। मुगावर यावर्षी लिपकर म्हणजे कोकड्या नावाचा रोग आला, माझ्याही मुगावर थोडाफार आहे पण पर्सेंटेज न माझा मूग या अवस्थेत आहे, फुलरा अवस्थेत आहे। यावर 2 फवारे झालेत, एक हुमिक जेल, चॅलेंजर रोकोचा आणि आता फ्लॉवर स्ट्रॉंग चमत्कार आणि उलाला अशी मी याच्यावर फवारणी केली। माझे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, सरांच्या तंत्रज्ञानावर आपण भरोसा ठेवावा आणि सरांनी सर्वांना सांगितलं की तुम्ही माझ्यापासून शिकून घ्या, माझ्यापासून शिकून घ्या आणि पुन्हा मला विचारायची तुम्हाला गरज भासणार नाही असं मी तुम्हाला शिकवतो। म्हणून मला सर्व शेतकऱ्यांना नम्र विनंती करायची आहे की आज मी केलंय, आता माझ्या गावातील शेतकरी आहे ज्यांनी ह्या प्लॉट पाहिल्यानंतर ते पाहायला येतील तेव्हा मी त्यांना सांगेल की तुम्हीही करा, यात मोठं गुपित आहे, या औषधामध्ये मोठं गुपित आहे। इथे सरांनी सांगितलंय की मी तुमच्या ब्रँचेसची वाढ करतो, शेंडे खुळायच्या तुरीची गरज नाही आहे, ती सत्य परिस्थिती आहे। आज ब्रँचेस तुरीला भरपूर निघालेल्या आहे, भरपूर ब्रँचेस आहेत, अजून कधी मी अशा पाहिल्या नाहीत। कारण जोपर्यंत मूग निघत नाही तोपर्यंत ब्रँचेस येत नाहीत। आता परिस्थिती अशी आहे की मूग निघायच्या अगोदर मूग अजून सुरुवात फुलावर आहे तरी ब्रँचेस निघणं सुरू झाल्यात, ह्या औषधीचे परिणाम आहे, सराच्या तंत्राचा परिणाम आहे। म्हणून सर्वांना विनंती की आपण या तंत्राचा वापर करावा आणि सरांवर विश्वास ठेवावा, त्यांच्या तंत्रावर विश्वास ठेवावा, ही नम्र विनंती।